इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत देश पुढे असेल, पण नुसतं इन्फ्रास्ट्रक्चरनी माणसाच्या आयुष्यात बदल होत नाही. एक मोठा समृद्धी मार्ग झाला म्हणून मला विचाराल तर प्रॉफिटपेक्षा नुकसानच जास्ती झालं आहे. एक वर्षाच्या सरकारमध्ये शाळा कमी झालेल्या आहेत आणि दारूची दुकानं वाढलेली आहेत. तुमचं नाव लिहिलं आहे, चेकवर सही केलेली आहे, त्याच्यावर अमाऊंट घातलेला आहे, पण त्याच्यावर तारीख लिहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळं जे महिला विधेयक आहे हा एक मोठा जुमला आहे. म्हणलं त्यांना कोणी सांगितलं की ते 2 आहेत आणि हे 1 आहेत, दोघंही एकच आहे, ते DCM DCMच आहे, त्याच्यात 1 आणि 2 कुठे आलं? तर पण आत्याचा रोल आता करायचा, ती भारतीय जनता पक्ष नाही आहे, आज नंतर ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे, हे नाव आपण आता त्यांना दिलं पाहिजे. नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी रोहिणीताईंचे मनपूर्वक आभार मानते की रोहिणीताईंनी आज ही संपूर्ण राज्याची संघटनेची अतिशय महत्त्वाची मीटिंग आज मुंबईला बोलवली आहे. आणि आज राज्यातलं जे चित्र आहे राजकीय आणि सामाजिक याच्यावर एक सविस्तर चर्चा सकाळपासून आपल्या तुमच्याही भाषणांमधून आली, व्यासपीठावरच्याही भाषणांमधून आली. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुढच्या एक वर्षाचं धोरण काय असेल, कारण दोन महत्त्वाची इलेक्शन्स आज येत आहेत. 4-5 महिन्यावर लोकसभेचं इलेक्शन आहे आणि 10-11 महिन्यांनी विधानसभेचं इलेक्शन आहे. त्याच्यामुळे पुढचे 12 महिने हे आपण इलेक्शन मोडमध्ये असणार आहे आणि त्याच्यामुळे त्याची तयारी, संघटना, त्याची बांधणी या सगळ्याची एक सविस्तर चर्चा आणि दिशा काय असेल आपली किंवा पुढच्या वर्षभरात काय कामाची अपेक्षा आहे हे खरं तर आपल्याला ह्या मीटिंगमधून मलाही अपेक्षित होतं की आदरणीय पवारसाहेब आणि जयंतरावांनी आणि रोहिणीताईंनी आपल्याला पुढच्या वर्षभरात आपण सगळ्यांनी काय काम करायचं आहे याची एक दिशा आपल्याला द्यावी, हा या मीटिंगच्या मागचा विचार होता. आज इथे उभी असताना महाराष्ट्राची परिस्थिती जी माननीय देशमुख साहेब आणि राजेश भैयांनी मांडली ही अतिशय गंभीर आहे. मी जेव्हा दिल्लीत काम करते तेव्हा दिल्लीवरनं खरं तर आम्ही महाराष्ट्र म्हणून बघतो, राज्यांचा डेटा सगळा आमच्याकडून येतो. हे दुर्दैव आहे की एक काळ असा होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले म्हणजे राजकीय भूकंप होणार अशी एक भीती सगळ्यांना वाटायची आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले हे दिल्लीमध्ये ही एक मोठी बातमी असायची की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला का आलेत काय धोरणात्मक निर्णय होणार. आता दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हे पालकमंत्री ठरवण्यासाठी दिल्लीला जातात, कुठलं मोठं धोरण घ्यायला जात नाही. आणि मी टीका म्हणून करत नाही कारण का अनेक राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीला येतात आणि सगळ्या राज्यांचा डेटा आमच्याकडे येतो, कुठल्या राज्यात काय चाललं आहे, इन्व्हेस्टमेंट्स किती आल्या आहेत, महिलांची परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे. आणि आज दुर्दैवाने इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत देश पुढे असेल, पण नुसतं इन्फ्रास्ट्रक्चरनी माणसाच्या आयुष्यात बदल होत नाही. एक मोठा समृद्धी मार्ग झाला म्हणून मला विचाराल तर प्रॉफिटपेक्षा नुकसानच जास्ती झालं आहे. कदाचित राजेश भैया लवकर जात असतील पण ज्या वेगाने तो रस्ता जातो ना तिथून, तिथल्या सगळ्या जे छोटे छोटे दुकानदार होते किंवा छोट्या छोट्या गावं होती त्या सगळ्यांचं महत्त्व कमी झालेलं आहे. वेळ कदाचित कोणाचा वाचत असेल पण त्या समृद्धी मार्गाने खरंच आपल्या आयुष्यात काय मराठी माणसाच्या बदल झाला याचं उत्तर माझ्याकडे तरी आली नाही. आणि त्याचं एक ऑडिट करायचं आम्ही ठरवलेलं आहे की एवढं मोठं जेव्हा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करता तेव्हा त्याचा खरंच उपयोग तिथल्या स्थानिक लोकांना किती होतो. पुण्यातले खूपसे लोक आहेत मेट्रो मेट्रो मेट्रो, माझा मेट्रोला अजिबात विरोध नाही, पण जर मी त्यांच्या जागी असते तर हजारो करोड रुपये हे मेट्रोमध्ये घातले नसते, पहिले सगळ्या PMT बसेसमध्ये घातले असते, ST महामंडळ नीट केलं असतं आणि नंतर मी मेट्रो केली असते. म्हणजे रोटी सब्जी दाल चावल आधी का मोदक आधी? नागपूरचं कोणी आलं आहे का नाही मला माहिती नाही, पण देशमुख साहेबांना माहिती आहे की त्यांच्या नागपूरच्या मेट्रोमध्ये लोक वाढदिवस करतात, फॅशन शो करतात, नाही तर पत्ते खेळतात. ही नाशिकच्या मेट्रोची परिस्थिती आणि मेट्रो ही लॉसमध्ये चाललेली आहे, ते काय प्रॉफिटमध्ये चालली नाही. तेच मेट्रोचे पैसे जर ST टाकले असते तर प्रत्येक महिला जिला 50% डिस्काउंट मिळालं ना या सरकारमधून,
ते त्याचा उपयोग तिला झाला असता. माझ्या तरी लोकसभा मतदारसंघात अनेक वेळा लोक मला सांगतात, मी महिलांना विचारते अरे किती आनंद झाला असेल तुम्हाला, आता 50% तुम्हाला डिस्काउंट दिलं, तर महिला मला सांगतात ST आली तरच आम्हाला डिस्काउंटचा उपयोग होईल, नाही तो उपयोग काय त्या ST डिस्काउंटचा. त्यामुळे ही जी धोरणं हे सरकार करत असतं ह्याच्यातून खरंच तुमच्या आणि माझ्या आयुष्यात फरक पडतो आहे का, तर मला विचारायला तर गेल्या 16 वर्षामध्ये काहीही फरक पडलेला नाही. एक एक विषय घेऊन घ्या, महागाई कमी झाली आहे का, तर नाही झालेली. बेरोजगारी कमी झाली आहे का, तर नाही झालेली. ह्या एक मोठी गोष्ट झालेली आहे ह्या ह्यांच्या 1 वर्षाच्या सरकारमध्ये, शाळा कमी झालेल्या आहेत आणि दारूची दुकानं वाढलेली आहेत. मला वाटतं पहिला कार्यक्रम जो तुम्ही घेतला आहे त्याच्यावर आपण चर्चा करू, जे मी प्रस्ताव माननीय जयंत पाटलांच्या समोर ठेवणार आहे की 5 कलमी कार्यक्रम राष्ट्रवादी महिला काँग्रेसनी काय घ्यावा आणि त्यांनी त्याच्यावर मार्गदर्शन करावं. पण असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर एक आव्हान म्हणून आहेत. त्याचबरोबर तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या एक एक मी लिहून घेते. की तुमची अशी मागणी होती की मी जेव्हा राज्याच्या दौऱ्यावर जाईन तेव्हा माझ्या गाडीमध्ये जिल्हा अध्यक्ष जर बसले असतील तर त्याच्याबरोबर महिला पदाधिकाऱ्यांनाही बसल्या पाहिजे. ती खबरदारी मी स्वतः आज नंतर घेईन की जयंत पाटील आले की सगळे पुरुष पदाधिकारी त्यांच्या गाडीत बसतील, त्याच जिल्ह्यात मी आले की महिला पदाधिकारी माझ्या गाडीत बसतील. म्हणजे महिला अध्यक्षांना तुम्ही गाडीत बसू शकता, माझा काही असा काही विरोध नाही त्याला. पण ते एक. दुसरं, माझा आणि रोहिणीताईंचा, माझी जयंतरावांना पण विनंती राहील की माझा आणि रोहिणीताईंचा जेव्हा जेव्हा दौरा ठरेल तेव्हा महिला, युवक, विद्यार्थी आणि फादर बॉडी या सगळ्यांना 2 आठवडे आधी कळवलं जाईल आणि तुमचंही मार्गदर्शन त्या कार्यक्रमात घेतलं जाईल. आणि तुम्ही द्याल तो एक कार्यक्रम महिलांसाठी वेगळा माझ्या पण आणि अर्थातच ताईंच्याही करायला लागेल. मी बॅनरचे कधी कधी वाद बघते. माझं सगळ्या महिलांना विनंती आहे त्या बॅनरच्या मागे लावू नका, लागू नका. एकतर मी तर बॅनरच्या विरोधातच आहे. कधी आपली सत्ता आली ना तर सगळ्या पक्षांना विनंती करू, नाहीतर एक ऑर्डरच काढू की इलिगल बॅनर या राज्यात कोणी लावायचे नाही, कुठल्याच पक्षाने लावायचे नाही. आपण नाही कोणी नाही कोणी नाही, काय राज्यांमध्ये आहे तशी परिस्थिती, ते उगाच बॅनर लावत बसत नाही. तू आपला असेल किंवा नसेल फोटोमध्ये काय फरक पडतो बॅनरवर आपला फोटो आहे का नाही. आपलं कर्तृत्व असेल तर पक्ष तुमच्या घरी येऊन बॅनर छापून तुमचा फोटो लावेल. त्याच्यामुळे त्या बॅनरबाजी आणि ह्या छोट्यांमध्ये तुम्ही कृपा करून अडकू नका, त्याचं काही महत्त्वाचं नाही. आपण फोकस्ड काम हे केलं पाहिजे. या राज्यामध्ये 50% तुम्ही महिला आहात. महिला बिलाबद्दल माझ्या आधी कोणी बोललं नाही त्याच्यामुळे त्याची थोडीशी मी तुम्हाला माहिती देते. महिला आरक्षण जेव्हा आदरणीय पवारसाहेबांनी आलं त्याच्यावर साहेब स्वतः बोलतील त्यांच्या भाषणामध्ये, पण त्याचे 2-3 पैलू मला तुमच्यासमोर आज मांडायचे आहेत. एक तर महिला आरक्षणाचं बिल आलं, आम्ही 5 दिवस काम सगळी कामं सोडून आम्हाला दिल्लीला आमंत्रित करण्यात आलं. आम्ही खूप उत्साहाने गेलो की अरे असं काय मोठं आम्हाला मिळणार आहे खासदारांना, की 5 दिवसाचं स्पेशल सेशन आलं. आम्ही खूप उत्साहाने गेलो. पहिल्या दिवशी जुन्या बिल्डिंगचं बाय बाय झालं, दुसऱ्या दिवशी नवीन बिल्डिंगचं वेलकम झालं. अभी तो कुछ हो ही नहीं रहा है, अभी बहुत क्लायमॅक्स हो रहा था. मग तिसऱ्या दिवशी महिला विधेयक मांडण्यात आलं. आम्ही आनंद वाटला, चांगल्या कामाला चांगलं म्हणलंच पाहिजे. जरी त्यांचे आणि आमचे वैचारिक मतभेद असतील तरी वैयक्तिक आपले कोणाशीच मतभेद नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही महिला जे विधेयक होतं ते त्यांनी सुरू केलं. आणि मेघवालजी जे लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया आहेत, मेघवालजींचे आणि माझे वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत. मेघवालजी असे मंत्री आहेत जे भैया तुम्हाला सांगते, मेघवालजी असं कोविडमध्ये म्हणले होते की पापड खाल्ल्यानंतर कोविड जातो. आता तुमचा अनुभव मला माहिती नाही काय आहे, पण मेघवालजी फेमस आहेत त्याच्यामुळे देशात सगळ्यांना कळलं की मेघवालजी कोण आहेत. कारण का ते असं विधान त्यांनी इलेक्शनला केलं होतं, आपलं कोविडच्या काळात केलं होतं. पण बिचारे चांगले आहेत, त्यांनी ते विधेयक मांडलं. आम्ही सगळ्यांनी त्यांना दादी दिली. आणि आता नवीन कम्प्युटर काढले आमच्यासमोर, कम्प्युटर असतात पार्लमेंटमध्ये नवीन. आणि माझ्या शेजारी माझे दुसऱ्या भागात तिथे मनीष तिवारी बसले होते आणि त्यांचा कम्प्युटर सुरू झाला आणि आमचे अजून सुरू झाले नव्हते कारण का ते स्लो चाललं होतं सगळं. आणि ते मोठ्या मोठ्याने हसायला लागले जेव्हा आम्ही टाळ्या वाजवत होते. तर आम्ही म्हटलं मनीष हस क्या रे यार, अच्छा विधेयक आहे इसे तुम इधर आओ, ये और एक जुमला आहे. म्हटलं कैसे जुमला आहे, ये तो महिलांक विधेयक आहे इसे तुम देख लो. आणि जेव्हा आम्ही ते बघितलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की क्लॉज 3 मध्ये असं लिहिलेलं आहे की महिला आरक्षण होणार आहे पण कधी होणार आहे
ते डिलिमिटेशन झाल्यावर, ह्या देशामध्ये नवीन मतदारसंघाचं डिलिमिटेशन हे 2027 होणार आहे. आणि जनगणना झाल्याशिवाय, पहिली जनगणना होईल, त्याच्यानंतर डिलिमिटेशन होईल, त्याच्यानंतर विधेयक होईल. म्हणजे तुम्हाला तुमचं नाव लिहिलं आहे, चेकवर सही केलेली आहे, त्याच्यावर अमाऊंट घातलेला आहे, पण त्याच्यावर तारीख लिहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळं जे महिला विधेयक आहे, हा एक मोठा जुमला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 5 आम्हाला जो बोलून खटाटोप केला, त्याचा अगदी देशाचा पण वेळ, 1 पार्लमेंट चालवायला 5 कोटी रुपये लागतात. 25 कोटी रुपये त्यांची हाऊस म्हणून जुमलेबाजीसाठी भारतीय जनता पक्षाने वाया घालवले आहेत. आणि मी या गोष्टीचा जाहीर निषेध करते. महाराष्ट्राने त्याची अंमलबजावणी 1 आत केली होती, ह्यांना अंमलबजावणी करायला 10 लागणार आहेत. त्याच्यामुळे महिला आरक्षण ना विधानसभेत मिळणार आहे, ना लोकसभेला मिळणार आहे. 2024 आपल्या पदरात काही पडणार नाही आहे. त्याच्यामुळे हा फुल ती जुमलेबाजी होती, हे तुम्ही सगळ्या महिलांना माहिती असलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरा एक भैयांच्याही भाषणात जग जी गोष्ट आली, तेच मी स्वतः नांदेडला जाऊन आले, तेही अनेक ठिकाणी जाऊन आले. तुम्ही विचार करा, कोविडमध्ये, आणि मी राजेश भैयांचा उल्लेख एवढ्यासाठीच करते की दिल्लीमध्ये, म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी, कुठलंही वर्तमानपत्र तुम्ही काढलं, कोविडच्या काळामध्ये ह्या देशाला दिशा द्यायचं, आरोग्यामध्ये कोणी काम केलं असेल तर ते माझे बंधू राजेश टोपे आहेत. हे उभ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की त्यांच्या आई ICU होत्या, आई ICU असली तरी राजेश भैया 1 घरी थांबले नाही. कोविड, ते आणि अनिल देशमुख साहेब याची जोडी होती. ते होम मिनिस्टर होते आणि हे आरोग्यमंत्री होते. जेव्हा मास्क कसं आपल्याला कोविड होतो हे कुणालाही काही माहिती नव्हतं, सगळे लॉकडाऊनमध्ये बसले होते. पण सगळ्या मंत्रिमंडळात सगळ्यात जास्ती त्या काळात दौरे कोणी केले असतील तर ते देशमुख साहेब आणि राजेश टोपेंनी आहे. त्यांचं सगळं काम उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि त्यांना काय मिळालं? राजेश टोपेंना तुम्हाला माहिती आहे की त्यानंतर आता नांदेडला ते गेले, औरंगाबादला गेले, आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की दोन्ही ठिकाणी हलगर्जीपणामुळे ते गेलेले आहे. त्याच्यामुळे नांदेड, ठाणे, नागपूर आणि संभाजीनगर या 4 ज्या गोष्टी झालेल्या आहेत, हे ह्या खोके ट्रिपल इंजिन सरकारनी या लोकांची हत्या केलेली आहे, हा माझा या सरकारवर आरोप आहे. त्या आईचं दुःख हे काय नवीन काल केलं, ताई म्हणत होत्या मगाशी विद्याताई, लेक लाडकी नावाची तुम्ही स्कीम केली. जेव्हा ती लेक लाडकी गरोदर होती आणि तिला मूल झालं, ते मूल झाल्यानंतर तुमची लाडकी लेक एका मुलाला जन्म देते, तिला एवढ्यासाठीच औषध तिथे मिळालं नाही, कारण का कोणीतरी प्रशासनातलं म्हणत होतं की नाही नाही तुम्ही बातम्या बाहेर देता, तुम्हाला संधी मिळणार नाही. आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री नंबर 1, मी त्यांना नंबर 1 का म्हणते, ते परवा एका कार्यक्रमाला गेले होते आणि त्यांची सगळी सोशल मीडियाची नंबरची टीम धावपळ करत होती. त्याच्यावर लिहिलं होतं DCM 1 DCM 1 DCM 1. म्हणजे DCM 1 कोण आहे? ते म्हणले DCM 1 म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हटलं 1 आणि 2 कोणी त्यांना सांगितलं? ते म्हणले त्यांनीच ठरवलं आहे. म्हटलं त्यांना कोणी सांगितलं की ते 2 आहेत आणि हे 1 आहेत? दोघंही एकच आहे, ते DCM DCMच आहे, त्याच्यात 1 आणि 2 कुठे आलं? ते म्हणले नाही, त्यांच्या सगळ्या टीमवर टीशर्टवर. आणि मी हे सांगत नाही, यांना विचारा, एवढे कॅमेरे लावलेत ना, त्यांना विचारा की DCM 1 असे शर्ट घालून ते DCM 1 सगळीकडे फिरत होते. ते दोघांना पालकमंत्री बदलण्यासाठी दिल्ली दरबारी जायला वेळ होत्या, पण त्याच प्रायव्हेट पेलेंनी नांदेडला जायला त्यांना वेळ नव्हता, जिथे ही लेक लाडकी रडत होती. आणि ती 12 अशा लाडक्या लेकींच्या या महाराष्ट्रांची मुलं 24 दगावली आहेत. त्याचं उत्तर कोण देणार? ही हत्या नाही आहे, या हत्येला हे जाहीर निषेध केलाच पाहिजे. आता ही बाकीची भाषणं झाली की आपण 3-4 असे निर्णय घेऊ आज संध्याकाळी की ज्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिलेनी काम केलं पाहिजे. आज नंतर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन, मी माझ्या मतदारसंघात ठरवले, मी वर्षातून 2 माझ्या सगळ्या मतदारसंघातले आरोग्यसेवांची ऑडिट करायची, मी आता 3 करणार आहे, कारण का मला यांच्यासारखं पाप नको येते. मी कसं तोंड दाखवणार त्या आईला? तिचं मूल जर असं गेलं माझ्या लोकसभा मतदारसंघात तर मी कसं तिला उत्तर काय देणार? मी तिला
सत्तेत नसले तरी लोकप्रतिनिधी आहे ना, आणि अजून तरी संवेदनशील आहे. त्यांच्या इतकी सत्तेसाठी मी असंवेदनशील झालेले नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अतिशय गांभीर्याने विचार केला पाहिजे तुम्ही, की आरोग्यसेवा, शिक्षण, आता शाळा बंद करायच्या का नाही हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. की तुम्ही शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ह्या शाळा बंद करू या ट्रिपल इंजिन सरकारला देणार का नाही हा ठराव आपल्याला आज पास करावा लागेल आणि त्याच्यात आपल्याला काम करावं लागेल. त्याच्यानंतर कोल्हापूरच्या ताई जोरात भाषण करत होत्या, त्या कोल्हापूरबद्दल बोलल्या, बरंच काय काय बोलल्या. मला पुढे जाऊन तुम्हाला ताई सांगायचं आहे, याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. मी समरजीत घाडगेंना आव्हान करते या व्यासपीठावरनं की समरजीत घाडगे जबाब दो, जेव्हा तुम्ही आरोप केले ते खरे होते का खोटे. जर खरे असतील तर मग राज्यासाठी समरजीत घाडगेंनी लढलं पाहिजे आणि या महाराष्ट्राला आणि त्या शेतकऱ्याला न्याय म्हणून दिला पाहिजे, हे त्यांनी केलं पाहिजे. आणि जर समरजीत घाडगेंनी आणि भारतीय जनता पक्षांनी त्या नेत्यावर खोटे आरोप केले असतील तर भारतीय जनता पक्षांनी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही केले ते आरोप खोटे होते. असं घ्या, दोन्हीकडून नाही चालणार. ते आता तुमचे पालकमंत्री झालेले आहेत, मग कसं चालतं तुम्हाला आहे. म्हणूनच त्यांचं नाव आता आपल्याला बदलायचं आहे. आता आपण सगळ्या आत्या झालेलं होतं, तर पण आत्याचा रोल आता करायचा. ती भारतीय जनता पक्ष नाही आहे, आज नंतर ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे, हे नाव आपण आता त्यांना दिलं पाहिजे. कारण का ते भ्रष्ट, मी म्हणत नाही आहे, भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला, मी कधीच आजपर्यंत कोणाचा केला नाही. आणि माझी लढाई वैयक्तिक कोणाची नाहीच आहे, माझी वैचारिक लढाई. आणि दुसरं एक सांगते, हे आपल्या आपल्यात भांडणं लावतात, सेनेनी सेनेशी भांडावं, राष्ट्रवादीने राष्ट्रवादीशी भांडावं आणि ते मजा घेत आहे, नाही चालेगा. आम्ही तुमच्या या भूलभुल्या यात अडकणारच नाही आहे. माझी लढाई ही राजकीय आणि वैचारिक आहे आणि ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीशी आहे. मी दुसऱ्या कोणाशीही लढणार नाही. बोलू दे त्यांना काय बोलायचे, ट्रोलिंग करायचे करा, तुमच्याकडे रिकामा वेळ आहे, माझ्याकडे नाही आहे. आणि माझी आपल्याही सगळ्या महिलांना पडे की उलट तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. भारतीय जनता पक्षामध्ये लेख लाडकी वगैरे असे काय काय करतात, त्यांच्या ज्या ज्या मोठ्या पदावर महिला आहेत ना, त्या ट्रेनिंग घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीतूनच गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आनंद वाटला पाहिजे त्याचा, की काँग्रेस मुक्त भारत करेंगे. अरे काँग्रेस मुक्त भारत कसं, देवेंद्रजींचे आभार माना. ते काय म्हणाले, 2024 मी 5 वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करणार. अरे स्वागत करायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वतः पहिला हार दादाला घालायला जाऊ का नाही जाणार भाऊ. पहिला माझा आहे, नंतर त्यांचा हक्क आहे, पहिला हक्क माझा आहे, हार तर मीच पहिला घालणार. पण तुम्ही विचार करा, जे काँग्रेस मुक्त भारत म्हणून रान पेटवलं होतं, मला सगळ्यात आनंद इष्ट गोष्टीचा होतो की जेव्हा चांदीच्या ताटात गरम जेवण वाढायची वेळ होते तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच विचाराचा माणूस तिथे जेवायला बसतो, ह्याच्यातच मला आनंद आहे. किती मुख्यमंत्री तुम्हाला सांगू, मला भारतीय जनता इतकी, मी निर्दयी नाही आहे, मला भारतीय जनता पक्षाच्याही लोकांचं वाईट वाटतं. कारण का संघर्ष त्यांनी केला, आपल्या विरोधात त्यांनी रान पेटवलं, आरोप त्यांनी केले, खुर्च्या चटया आंदोलनं लाठ्या पोलीसच्या केसेस सगळं त्यांनी केल्या. पण जेव्हा पंक्तीला बसायची वेळ आली, अरे का तकदीर होत आहे ना, प्रत्येकाचं नशीब असतं. आता त्यांच्यात नाही आहे तर मी काय करणार. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात काही थोडी खुशी थोडा गमही आहे, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आता आसामचे मुख्यमंत्री, मला इतका आनंद होतो त्यांना भेटल्यावर. ते आज सगळं ते आसाम आणि तो सगळा भाग ते कंट्रोल करतात. त्यांचं नाव हेमंतो बिस्व शर्मा. हेमंतो बिस्व शर्मा भेटल्यावर मी नेहमी त्यांना थम्सअप करते. लोक म्हणतात का तू एवढं त्याला एनकरेज करते, म्हणतात DNA तो ओरिजिनल अपना काँग्रेस का आहे ना, उधर जाके पूरा नॉर्थ ईस्ट BJP के लिए बड़ा क्या ठीक आहे, लेकिन ओरिजिनल तो अपना हे आहे. त्याच्यामुळे ते तिथे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला काही दुःख नाही. त्यांचा त्यांच्याकडे कोणी नाहीच आहे टॅलेंट, म्हणून तर बाहेर येऊन त्यांना करावं लागतं आहे. नाही, दॅट इज द प्रॉब्लेम, लॅक ऑफ टॅलेंट. त्याच्यामुळे आपलं सगळं जे टॅलेंट आणि आपला विचार जातो आहे तिकडे, ही चांगली गोष्ट आहे. आणि मला वाटतं हळूहळू ती बाकी जी पण चव्हाणचं हेगडेवार विसरून चव्हाणसाहेबांचं नाव घेतले तर ह्याच्यातच आपलं यश आहे. आता 25%नी सुरू केलं आहे, उरलेल्या 75%नी करायचं आहे. त्याच्यामुळे आता ते हेगडेवार हळूहळू कमी होत आहेत, कारण का त्यांच्या लक्षात आलं आहे त्यांना हेगडेवारांची नावं घेऊन त्यांना मतं मिळत नाही आहेत. त्या सगळ्याच ट्रिपल इंजिन सरकार सगळ्यांबद्दलच बोलते आहे मी,
त्यामुळे हळूहळू चव्हाणसाहेबांचा फोटो ह्याही सरकारमध्ये मोठा मोठा होतो आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि हेच योग्य आहे. कारण का वैचारिक लढाई आपली त्यांच्याशी आहे, त्यांच्याशी हळूहळू त्यांना आपल्याला ह्याच्यात लक्ष घालून कामाला लागावं लागेल. एक कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे जो मी जयंतरावांच्या समोर आज प्रस्ताव ठेवते, त्याचा सेवा सन्मान आणि स्वाभिमान. सेवा करायची मायबाप जनतेची, स्वाभिमान हा महाराष्ट्राचा आणि सन्मान महिलेचा आणि शेतकऱ्याचा. त्याच्यामुळे सेवा सन्मान आणि स्वाभिमान हा एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जाऊया. चांगली कामं तुम्ही करतात, सेवा ही केलीच पाहिजे, सन्मान हा शेतकऱ्याचा केलाच पाहिजे. तुम्ही बघताय शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे. मी आत्ताच वर्धा आणि त्या सगळ्या भागात देशमुख साहेबांच्याच नेतृत्वाखाली आम्ही तिथे सगळा दौरा केला. तिथे सोयाबीनची काय परिस्थिती आहे, दुधाची काय परिस्थिती आहे, टमाटा कांदा तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे. तर ती एक मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. त्याचबरोबर आपल्याला नोकरीचा जियार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा सत्ता येईल, जयंतराव देशमुख साहेब आणि राजेश भैया आपण सगळ्या ते मंत्रिमंडळात असाल, आमची सगळ्यांची महिलांची एकच विनंती आहे की रोहिणीताईंच्या जळगावचा तो जो जी आर आहे ना, पहिला निर्णय तुमच्या सरकारने घेतलाच पाहिजे की त्या सरकार त्या जी आरची होळी करा. आणि आज नंतर या राज्यातला कुठलाही सरकारी परीक्षा देऊन घेतलेला जो मुलगा किंवा मुलगी असेल तिला परमनंटच नोकरी मिळेल, कुणालाही करणार मिळणार नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला का पाहिजे परमनंट नोकरी, कारण का कॉन्ट्रॅक्टवर आरक्षण मिळतं का? कॉन्ट्रॅक्टमध्ये आरक्षण मिळत नाही. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टच्या नोकऱ्या वाढून आरक्षण बंद करायचं पाप हे भारतीय जनता पक्ष करते, कारण का आरक्षण मिळणार नाही कॉन्ट्रॅक्टमध्ये, मग आरक्षण पण मिळणार नाही, परमनंट नोकरी मिळणार नाही, मग उपयोग काय या सरकारचा? या अतिशय गांभीर्याने या गोष्टीचा विचार करा. त्याचबरोबर शाळा, ज्या ज्या शाळा हे सरकार बंद करेल आपण आल्यानंतर ती प्रत्येक शाळा उगडली पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आपल्याला अधिकार दिला आहे प्रत्येक मुलाला आणि मुलीला शिक्षणाचा. शाळा बंद होणार नाही, शाळा बंद दारूची दुकानं वाढणार नो, आपल्या राज्यामध्ये शाळा वाढणार आणि दारूची दुकानं कमी होणार, हे आपला निर्णय असणार आहे. नंतर आरोग्यसेवा, राजेश भैयांनी एक कमिटी स्थापन करावी आणि राजेश भैयांनी पुढच्या वर्षभरात एक मॉडेल आरोग्य सेवा ही या राज्यात कशी असावी हे राजेश भैयांनी महाराष्ट्राला दाखवून द्यावा. देशात सगळ्यात चांगलं मॉडेल हे महाराष्ट्राचं असलं पाहिजे. त्याच्यासाठी जे काय करावं लागेल, माझी आपल्या सगळ्यांच्या वतीने राजेश भैयांना विनंती आहे, ते त्याच्यातले तज्ज्ञ आहेत. कारण का कोविडमध्ये ज्याचा नंबर पहिला आला तो नॉर्मलमध्ये तर सुपर फर्स्टच येईल. त्यामुळे भैयांनी ही कृपा करून ह्या जबाबदारी ह्या शेतीची घ्यावी. दुसरं की महिला सुरक्षितता, महिला सुरक्षितेचा विषय अतिशय गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. आपल्याला आता तुम्ही विचाराल कसं हे करणार, जेव्हा कैलासवासी माझे बंधू आर आर पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर होते तेव्हा तुम्हाला भीती वाटायची का? होता की नाही? सक्षम होम गृहमंत्री या राज्यात, मग तसाच गृहमंत्री आता पुन्हा होईल. आणि ह्या राज्यातली प्रत्येक महिला जेव्हा केव्हा तिची मुलगी घरी बाहेर जाईल त्या आईला कधीही चिंता वाटणार नाही की माझी मुलगी घरी किती वाजता येईल आणि काय. त्यामुळे गृह मंत्रालय आणि त्याचं काम आणि महिला सुरक्षितता, देशमुख साहेबांनी ह्याच्यात खूप चांगलं काम केलेलं आहे. तर माझी देशमुख साहेबांना विनंतीही राह, कोणी मग देशमुख साहेबांनी काय संपली होती गुंडागर्दी, पण आता तर नागपूर क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालं आहे पुन्हा एकदा. तो तुमचा गृह मंत्रालयाचा प्रॉब्लेम आहे. ते जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात ना तेव्हा तुमच्या नागपूरमध्ये क्राईम वाढतो. असं मी म्हणत नाही, हा डेटा म्हणतोय ना, तर परत माझ्यावर आरोप कराल, डेटा म्हणतोय तसं. त्याच्यामुळे ती आज जर तुम्हाला मान्य असेल तर आपण देशमुख साहेबांना विनंती करू की तुम्ही एक मोठा प्लॅन करा की ह्या राज्यातली प्रत्येक महिला सुरक्षित कशी राहील ह्याच्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आणि एकल महिलांबद्दल, जेव्हा आपलं राज्य येईल ह्या राज्यातली जी महिला एकल आहे, मग ती कदाचित विधवा असू शकेल, ती इतकं काही काही असू, ती काही असेल, जी महिला एकल असेल तिच्यासाठी एक पॉलिसी केली जाईल, तिला आधार दिला जाईल. इथे निर्मलाताई व्यासपीठावर बसलेल्या आहेत, त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर एक पॉलिसी तयार केलेली आहे. आपल्याकडे एकल महिलांसाठी पहिली पॉलिसी करणारं राज्य
हे आपला महाराष्ट्र असेल आणि कुठलीही महिला त्याच्यानंतर स्वतःला मी एकटी आहे असं म्हणणार नाही. त्याच्यासाठी यंत्रणा उभी करू. त्याचा सगळा प्रोजेक्ट निर्मलाताईंकडे तयार आहे. त्याची फक्त अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात नाही, प्रत्येक तालुक्यामध्ये तुमच्या हक्काचं बचत गटासाठी मार्केटिंगसाठी एक यंत्रणा उभी राहील. त्याच्यात तुमचा ठरलेला दिवस असेल, वार असेल, तिथे तुमच्या हक्काचं दुकान असेल. त्या दुकानाचं पहिलं वर्ष आम्ही भाडं भरणार नाही, पण एक व्यवसाय म्हणून आपण बघूया. आणि जर वर्षभरात स्वतःच्या पायावर उभं राहिलो तर सरकारला आपण भाडं देऊ, पण आम्हाला तो गाळा द्या. आम्ही स्वाभिमानी महिला आहोत, आम्हाला कोणाचं काय फिकट नको. आम्ही पैसे कमवू आणि सरकारलाही मदत करू. पण ह्या सगळ्या असे अनेक धोरणं हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आपण राजकारणात फक्त त्यांचा टीका करण्यासाठी आलेलो नाही आहे. आपण काय लोकांना देणार ह्याच्यात आपल्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यामुळे आपण एक कार्यक्रम ठरवूया आणि तो कार्यक्रम घेऊन सर्वसामान्य मायबाप जनतेच्याकडे जाऊया. एक चांगली संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, आपला विचार पक्का आहे. आणखीन एक मी गोष्ट तुम्हाला सांगून माझं भाषण संपवते की हे म्हणत असतात की लेख लाडकी लेख लाडकी, कुणाला सांगता येते? हे महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे. मी फार जवळून त्यांना दिल्लीमध्ये पाहते. कुठल्याही महिलेला काही न्याय देत नाही. आता पार्लमेंटची बिल्डिंग उघडली, एका महिलेचा मान होता उघड्या ती बिल्डिंगला ओपनिंगला जायचं. दिला का तो मान महिलेला? नाही दिला तो मान. त्याच्याबरोबर नुसतं नाव. आता मी विचार करत होते, आमच्या सुषमा स्वराज त्यांना एकदा तिकीट कापलं, सुमित्रा महाजनांना तिकीट परत नाही दिलं, पंकजाताई पूनम ह्या सगळ्या लेखीच आहेत ना, आणि लाडक्या लेखीच होत्या त्यांच्या वडिलांच्या. मग त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय चालला आहे, आणि मी राजकीय बोलत नाही हा, ती कुणाची तरी मुलगी आहे, राजकारणाच्या वेळीच राजकारण, पण माणुसकी आहे का नाही? पण ह्यांच्यात माणुसकी नाही आहे, हा भाग वेगळा. कारण का त्यांचा सगळा वेळ पक्ष फोड, कुटुंब फोड ह्याच्यातच जात असतो, त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या कशासाठीच वेळच नसतो. त्याच्यानंतर आपल्या रोहिणीताईंची बहीण, ती पण कुणाची तरी लाडकी लेखच आहे. तिच्या नवऱ्याला 2 वर्ष जेलमध्ये गिरीशची कुठलीही चूक नसताना खडसे साहेबांना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्या लाडक्या लेकीच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं. असं राजकारण करायचं आहे का आपल्याला? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी. मेधाताई कुलकर्णींचं तिकीट कापलं की नाही? त्याच्यानंतर ह्यांचाच जळगावचं, तिथे स्मिता वाघ नावाच्या एक महिला होत्या, त्यांना तिकीट दिलं होतं, ते कापून मला वाटतं त्या उमेश पाटलांना दिलं, करेक्ट? आणि उमेश पाटलांवर आता अट्रॉसिटी झाली आहे, माहिती आहे ना, त्या डीनला काहीतरी जाऊन करायला लावला उद्योग. हे असलं जे घाणेरडं राजकारण आहे ना, हे राजकारण आपल्याला बदलायचं आहे. आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचं, तुम्ही चव्हाण साहेबांच्या नावाच्या वास्तूमध्ये बसलेला, इतका सुसंस्कृत नेता या देशामध्ये नाही. जसे संस्कार आज आपल्याला चव्हाण साहेबांचे आहेत, त्यांचं नाव घेऊन आपण समाजकारण राजकारण करतो, त्या चव्हाण साहेबांनी नेहमी सुसंस्कृतच राजकारण केलं आणि कधीही सुडाचं राजकारण केलं नाही. आदरणीय पवारसाहेब माझे वडील म्हणून नाही, पण इतक्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली आणि आजही करतात, पण ते कधीच काही बोलत नाहीत. मी त्यांना म्हणते कधीतरी, उत्तर द्या. सायलन्स हॅज अ बिग पॉवर, हे आपल्याला पण शिकायचं. गप्प बसण्यात एक खूप मोठी ताकद असते, पण एकच आहे, ते इतकं कमी बोलतात, मग आपल्याला बोलायला लागतं नाही, तर ह्यांचं कसं चॅनल चालणार? कारण का मग सगळे चॅनलवाले हेच बोलणार, पवारसाहेब गप्प बसणार, मग स्टोरी कशी पुढे जाणार? त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड, मी, आम्ही थोडं बोलत असतो मधून. जयंतराव थोडं बोलतात, देशमुख साहेब थोडं बोलतात, भैया इतकं बोलत नाहीत ना. ते आपले अकॅडमी कसं असतं, आपले सगळ्यांचे रोल ठरलेले असतात. त्याच्यामुळे मगाशी पण ते बोलताना ते खून हत्या वगैरे असं बोललं नाही, काय म्हणाले त्यांच्या स्वभावाप्रमाणे की जरा अडचण होती आरोग्य खात्या. अरे कसलं आरोग्य खातं? त्या आरोग्य खात्याच्या मंत्र्याला सांग राजीनामा दे, काय लावलं इकडे, पाहिजे की नाही राजीनामा त्या मुख्यमंत्र्याचा? मग करा पास ते. तुमच्या घरातली 12 मुलं गेली असती ना, मग आठवलं असतं. दुसऱ्याची जातात म्हणून यांना काय, या गरिबाला काय किंमत नाही या राज्यामध्ये? तुमच्या राज्यात नसेल, पण आमच्या राज्यात केंद्रबिंदू हा तो शेवटचा गरीब माणूस असेल, हे मोठे मोठे नसतील. आणि आत्ता जे आम्हाला सुनवतात ना गोष्टी, ते गटतटवाले, त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. खरं मी नाव घेणार नव्हते, पण ते असं उगाच काहीतरी बोलत असतात म्हणून सांगते की त्यांनी महिलांच्या बाबतीत बोलू नये, म्हणजे भारतीय जनता पक्षाने बोलूच नये आणि त्यांचे चिंटू मिंटूंनी पण कोणी बोलू नये. कारण का ते आमच्यावर जेव्हा टीका करतात
किंवा टीका करतात, पण त्यांना महिलांबद्दल किती प्रेम आहे याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. जेव्हा महिला विधेयक पास होत होतं ना, ह्या राज्यातले जे पक्ष आहे ना, ट्रिपल इंजिन सरकार, या ट्रिपल इंजिन सरकारचा एक महत्त्वाचा घटक आहे, त्याचे ते स्वतःला अध्यक्ष म्हणतात, त्या अध्यक्षांनी मतदानाच्या वेळीस ते महिला मतदानाला हजर नव्हते, ते एका मोठ्या बिझनेसमॅनच्या घरी आरतीला गेले होते मुंबईमध्ये येऊन, पण महिला विधेयकाला हजर नव्हते. तुम्हाला असा पक्षाचा अध्यक्ष पाहिजे का असा पक्षाचा अध्यक्ष पाहिजे, हा निर्णय महाराष्ट्राने घ्यायचा आहे. आणि हा महाराष्ट्राचा निर्णय मी खरंच सांगते तुम्हाला, जेव्हा मी बघितलं, मला माहिती पण नव्हतं, मी वर्तमान, मी कशाला मागे वळून बघते कोण मागे बसलं आहे, कारण का मला विधेयक पास करायचं होतं. आणि विधेयक पास करताना मला मग कळत होतं हे जुमलेबाजी आहे. आम्ही सगळ्यांनी भाषणं केली आणि भारतीय जनता पक्षातले पुरुष, माझी मैत्रीण कन्नीमुळी माझ्या शेजारी बसली होती, तिचं भाषण सुरू व्हायच्या आधीच हल्ला. अरे हे काय महिला विधेयकावर आम्ही बोलतो आहे, आम्ही तुमच्या बरोबरीने निवडून येतो, आम्ही काय महिला खासदार म्हणून नाही आलो, खासदार म्हणून आलेलो आहे, स्वतःच्या कर्तृत्वाने निवडून येतो आम्ही. उगाच या पुरुषांनी आम्हाला दाखवू नये त्यांचे डोळे, आणि त्यांना शिवे येतात म्हणून आम्ही घाबरणार नाही, नॉट ॲट ऑल. आम्ही सुसंस्कृत महिला आहोत. आणि ते उभं राहून कटकट करायला लागल्यात, म्हणलं डाऊन. माझी मैत्रीण बोलती आहे, बसला गप्प, नंतर केला दुवा. आता त्याच्या विरोधात चालली आहे माझी लढाई. पार्लमेंटमधून सांगितलं असले लोक वागणार असतील ना तर घराच्या बाहेर तिथून बाहेर जायचं, आमच्याशी असं वागायचं नाही. आणि मग म्हणायचं भारतीय माता हे आम्हाला माता बिता नको, माणूस म्हणून ट्रीट करा, आमपास झालं, आमच्या आयुष्याचं सार्थक झालं, काय उगाच आम्हाला एवढं सगळं उदो उदो करायची गरज नाही. आणि खरंच नाही, कशाला तुम्हाला ग्लॉरिफिकेशन पाहिजे. चंदामामा चांद्रयानचं मग चंदामामा, महिला आरक्षणाचं मग माझे नको आहे आम्हाला हे सगळं. आम्हाला फक्त माणुसकी पाहिजे, आम्हाला ग्लोरिफिकेशन नको आहे. आणि मी सगळ्यांना सांगते महिला खासदार, म्हणलं मी महिला खासदार नाही आहे, मी खासदार आहे. पुरुषही मला मतदान करतात, महिलाही करतात, आणि मी दोघांचंही काम करते. त्यामुळे ह्या माइंडसेटमधून आपण बाहेरला पाहिजे. आपला आहे सगळ्या कसलं काही नाही, प्लीज आपण सगळ्या शिकलेले आहोत आणि तुम्ही सगळ्याजणी कर्तृत्ववान. प्रत्येक व्यक्तीमध्ये कर्तृत्व असतंच, त्याला फक्त संधी मिळायची असते. माझ्या वडिलांना विचार, इथे बसले आहेत, मी सगळ्यात लाजरू होते. जितेंद्र आव्हाडनी बघितलं मला, राजेश भैयानी बघितले. माझा एक काळ असा होता की मी आईच्या पदराच्या मागे लपून बसायची, मला नमस्कार पण कोणाला करता यायचा नाही, लाजायची. माझ्या आईचा बोळा करून टाकायची मी ह्याचा, लाजून तिच्या पदराचा. आज मा उलट झालं आहे, 50 वर्षांनी आई पदर धरते आणि म्हणते आता बस. तशीच परिस्थिती झाली. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, जबाबदारी येतात, सुख दुःख आव्हानं येतात, इसी को दुनिया घेते. यश अपयश येईल नाही, पण यश तुम्ही मंत्री आहात म्हणून तोडलं जात नाही, ते तुमच्या झालेल्या संस्कारावरनं ठरवलं जातं. आज मंत्रालयात खूप मंत्री बसलेले आहेत, पण ते खोके, ट्रिपल इंजिन, गद्दार, काय काय शब्द येतात, कोणाला पाहिजे असलं मंत्रीपद. आणि जर आपण मंत्रिमंडळात असताना अशी लेकरं मरणार असतील, ते असं मंत्री बनत असताना टमाटे आणि कांदे फेकले जाणार असतील, असं मंत्रीपद असताना गरिबी वाढणार असेल, काय करायची अशी सत्ता हो. त्याच्यापेक्षा सुखी राहा आणि आपल्या स्वाभिमानाने जगा. स्वाभिमान हा खूप मोठा असतो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वास्तू आणि संस्कारात बसलेला आहात ना, हे चव्हाण साहेबांच्या नावाची वास्तू आहे. जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली तेव्हा ह्या महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला गेलेला या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. तो दिल्लीसमोर झुकत नाही पालकमंत्रीपदासाठी. त्याच्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा की हे दोन दोन आपले DCM 1, गलत करू नका, मी DCM 1 बद्दल बोलते, DCM 1 आणि मुख्यमंत्री, पालकमंत्री. आणि मी विचारलं माझ्या वडिलांना त्याची, अरे पालकमंत्री तुम्ही कुठले पालकमंत्री होता हो, म्हणजे एकदा सोलापूरचा होतो, म्हणलं मग नंतर पुढे काय झालं, म्हणलं होतं राज्यात, म्हणलं मग एवढा भाऊ कशाला त्या पालकमंत्रीपदाचा, म्हणलं तुम्हाला राज्याचं मंत्री पडलं आहे, तुम्हाला एका जिल्ह्याचं काय पडली आहे. मी जर केंद्रात मंत्री झाले ना तर काय एका राज्यासाठी भांडत बसणार नाही मी, अरे पुरा देश मेरा आहे, एका राज्याने काय चाललं आहे. तर मी राज्याची मंत्री झाले तर राज्याची मंत्री होईन का एका जिल्ह्याची मंत्री होणार नाही. अरे सोच बडी करो यार, इतना छोटा मत सोचो, त्यामुळे तुम्ही पण सोच बडी करा. आता इलेक्शनला लढा जरा सगळ्यांची. आणि आता ते माझे अश्रूबिश्रू झाले, आता अश्रूंची झाली फुलं, आता जाऊ दे, आता आगे बढणं आहे. आणि आपली वैयक्तिक लढाई कुणाशी नाही, ते आपापल्यात भांडण लावत बसतील, आपल्याला त्यांच्याशी भांडायचं नाही.
सेना सेना भांडण नो, राष्ट्रवादी राष्ट्रवादी भांडण नो, झालं माझं. राष्ट्रवादी राष्ट्रवादी नो भांडण, सेना सेना नो भांडण, भांडण फक्त भ्रष्ट झुमला पार्टी. जय हिंद.